साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। मुंबई लगतच्या मीरा रोड मध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत ईदच्या बकरियांवरून वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय। काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच जेपी इन्फ्रा या सोसायटीत हा प्रकार घडलाय। वाद इतका वाढला की थेट पोलिसांनाच यात मध्यस्थी करावी लागली। मुंबईच्या जवळच असलेल्या काशीमीरा भागातल्या जेपी इन्फ्रा या सोसायटीतील हे दृश्य। सोसायटीत राहणारे मोहसिन शेख यांनी बकरी ईद निमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते। ही बाब सोसायटीत समजल्यावर सोसायटीतील काही लोकांनी एकत्र येत याचा निषेध केला। बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरू केली। या गदारोळात लोकांनी हनुमान चालीसा पठणही सुरू केलं। आणि जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या। हम लोग महानगर पालिका में भी गए, महानगरपालिका उनको जगह बांध के दिया हुआ है, उनको बोला कि अलाउड नहीं है यहाँ लाने के लिए। ऐसा भी सुना जा रहा है कि ये जो बंदा है जो ये प्रोटेस्ट कर रहा है, ये शिंदे सरकार का बंदा है, इसको बोरीवली या दहिसर में शाखा प्रमुख बनाया गया है। आज हमें कहीं से सुनने को आया अभी कि तुरंत जो है ना कि इनको अभी हटा दिए, ऐसा मुझे बोलने में, मैं बोला ठीक है अगर हटा दिए तो वो साहब आके और ये मामले को क्लियर करें। जेपी नॉर्थ मधील विनय नगर या सोसायटी मधला हा राडा एवढा वाढला की थेट पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। दोन गटातील या वादाची माहिती मिळताच काश्मीरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। यावेळी पोलिसांनी रहिवाशांची समजूत काढली आणि राग शांत केला। यात सोसायटीतील रहिवासी आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाचीही झाली। या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्या बकरा घरी आणून ठेवल्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले होते। तर पोलिसांची काय भूमिका घेतली आणि काय आता काय प्रकरण त्यामध्ये? याच अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। सगळ्या रहिवाशांना जे काही नॉर्म्स आहेत ते समजावून सांगण्यात आलेले आहेत। आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्यानं काही मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच मटणाची दुकानंही बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे धर्माच्या नावावर वाद निर्माण करणाऱ्यांनी थोडा समंजसपणा दाखवणं गरजेचं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।